आमच्या स्वरगुंजन वारकरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराज म्हणतात, तुम्ही एक करा, जे माणसं दुसऱ्याची स्तुती करतात त्या माणसाची स्तुती होती, जे माणसं लोकांचं त्याला नीट कधीच बघू वाटत नाही त्या माणसाचं नीट कधीच होत नाही, ते माणसं शून्य येत लक्षात ठेवा. व्यवहारातलं शून्य माणसं हे लिहून घ्या वाक्य. हा, जे माणसं टोचून बोलते ना लोकाला, हा लोकाला तोंडाव पाडते ना, पुढचा जन्म त्याला सापाचा, निघालं की तोंडावर रट्टीच, केले कर्म झाले. हा सर्पाला निघाले कुठं हनता, आधी तोंडाव म्हणजे यानं दुसऱ्याचे अपमान केले. माणूस म्हणजे तोंडाव हनर लगा, हे बघा ना, हे एक आहे महाराज. कधी एक करा, कोणालाही चांगलं म्हणा, बस कोणालाही चांगलं म्हणा, वाढवी महत्व चांगल्या नंबर एक, तुमचं इंग्लिशी चांगलं म्हणा, कोणाची निंदा करू नका, टिंगल करू नका, हेळणा करू नका, काहीच करू नका, तुमचं एक दिवशी चांगलं होणार. काय झालं लेकरा, बस विठाला रूपत प्रत्येक चरणाभोवती फिरणार आहे. 10:15 लक्षात ठेवा. आता यापा मुलगा शिकू लागला की त्याच्या तीन परीक्षा, तीन परीक्षा, सामायिक परीक्षा, वार्षिक परीक्षा आणि मधली घटक चाचणी. हे तर तुम्हाला कळालं ना, भजन्या भजन करू लागला. लक्षात ठेवा, लोक टिंगली करणं, लोक निंदा करणं, माणूस चांगला एका सकाळे निघू लागला, लोक अडथळे आणणार. हा हे परीक्षा आहेत आपल्या. आता आम्हाला का लोक बोलत नाहीत का, लई बोलतात, न बोलल ते पापी, कोण बोलत नाही. हा निघा दे, माझी गाडी निघू द्या घराच्या बाहेर, खुमा दे बाबा, डॉक्टर तरी गाडीचं चाक राहायचं नाही. बायकुला बोलते, तू ह्या नवऱ्याला काय माय काकोद भोपळा देश मोकळा, तू कशाला काम करची, लबाड नाही हो. हा म्हणून घरच्याला मी सांगितलंय, शेतात जाऊन झोपा कापतात पण घराच्या बाहेर निघतात. आपण गरीब माणसं, माझ्या घरचा माणूस बिघेनच, हा नाही निघणार, सण होत नाही ना, लय खराब आहे. ह्यापा मी शून्य माणूस आहे, मी झिरो माणूस आहे, इथपर्यंत येऊन पोहोचलो, घरी जाऊ सांगतो जा तिकडे शेतात या. हा म्हणजे नाही बरोबर आहे, मग ते फाले तेव्हा फाले, मला विषय काय चालला. तुम्ही ज्यावेळेस प्रगतीला लागले की असं म्हणायचं, तुमचे विरोधक वाढले, तुमचे विरोधक वाढले आणि तुमची स्तुती जाऊ जास्त होऊ लागली, असं म्हणायचं आपली गाडी दिवस आहे, आपला फुग्गा होतय कुठं. परीक्षा कधी सांगितल्या, तीन. तुकाराम महाराज देवाला भक्ती करण्यासाठी एक प्रतिबंधक गतिरोधक टाकली, मग काय दाखवलं, धन दाखवलं, धनाच्या मागे पडला जाणार ते पडला. महाराजांना सांगितले असतील माऊली महाराजांना, 15 अनार्थ आहे. हा आता एवढा फिरणार मी चॅप्टर. पैदेशी अहमदपूरला गेलो, लेक्चर साहेब होते, ते म्हणले महाराज कुठं चालले, म्हणलं मी चालू कीर्तन, कुठं झाले, म्हणलं चालू देऊळ वाढल्या. चला म्हणले महाराज घरला, सोयरी धारी आले चला उघड, तुम्ही कुठंही गेलं गेलं आलं आलं गडबडच आहे म्हणता, चला. आम्हाला नका अजेवण करा म्हणले महाराज, आम्ही म्हणला हात धुतला गाडीत बसलो, कशाला मिना दिला गु तुमच्या, चला म्हणले चला दर्शन घेतेत म्हणले लेकरं बाळ. आता मी अशा खोर माणूस आहे, मला पोटात घालण्यास समाधान नाही, ज्यावेळेस हातात कुणी देईल ना मला समाधान वाटत, किल्ला बाळणे. आता बऱ्याच महाराजाला येईल, माऊलीला तेला लोक म्हणाले, आमच्या रोकडे महाराजाला येईल, अजोबाई अजो नाही का, याच्यात काही राग आहे का तुमचा, म्हणू नये मनी मानू नये, हे करायचं नाही, माझ्याकडे पुरावे घ्या हो. किती झालं ना, मग महाराजाने काय सांगितलं, मी बसते गेले म्हणले जेवून जा, मी म्हणलं नाही हात दुखला गाडीत बसलो,
काय जेवायकील तर म्हणताला अरे बापरे त्या चटण्यान भाज्या लईच बोलत्या पण माणूस लई चापर भेटला मला ते म्हणला हे बघ महाराजांना हात जुतला की गाडीत बसलेत महाराजांना फक्त आमटीन भातच वाढते आता मला ते पदार्थ बोलते तोंडाला पाणी आले पण तिंदा म्हणाले ना ते हा महाराजांना हात धुतला गाडीत बसले महाराजांना फक्त आमटीन मी कशात गौसलो जीभ गप बसत असली तर खायला भेटत होत हे जीभ मधी गौसलो ना झेज झेर मधी झेज मधी गौसलो ना झेऱ्यामध्ये कीर्तन कळालं ना तसं तुकाराम महाराजाला झेरा टाकला देवान कोणता झेरा टाकला धनाचा ते महाराज म्हणले देवा काय काय नको हा मला नको धना संपादा इचकणीक वातावरण मीहून फोन लावला महाराज नाही काय सांगाव काय गेलं मनानं गेलं कोणी नाही झाली होती तर काही पण म्हणजे हाय या अभंगाचं तिसरं चरण नलगे मुक्ती हा आता मुक्ती म्हणजे चार मुक्ती आहेत मुक्ती जर दिली रिद्धिसिद्धी जर दिली तर माणसाला अहंकार येतो अहंपणा येत हा मुक्ती जर दिली तर उग बसावं लागतं मुक्ती म्हणजे मोक्ष महाराज म्हणले मोक्ष नव मोक्ष आम्हा घरी कामाली आम्हाला काय करायचं मुक्ती म्हणजे मोक्ष नकोच ना वैकुंठा जावणी काय बा करावे नकोच ना वैकुंठ कोपट जुनाट ते नगच आहे मला वैकुंठ नरगे मुक्ती धन का नग धनाच्या माग पंधरा अनार्थ धन चांगलं एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती दैवी संपत्ती उद्या सप्ताह उद्या सप्ताह उद्या हा नाही नाही चांगला सप्ताह करायचा याला म्हणायचं दैवी संपत्ती आणि आसुरी कळाली हा सप्ताह केल्यानं काय होतय कोणताही महाराज सांगायला की रामचा आणल्यानं काय होतय हे म्हणायचं आसुरी
पट्टी देत नाही, पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय राहत नाही, काला झाल्या हिशोब मागितल्याशिवाय राहत नाही. हे ना म्हणावी आसुरी कुचक. हा लय आम्हाला माणसं भेटतात, दोनशे गोडन हातशे जड, काही बरेच माणसं वारीला जातात बघा. गावातून गप्प म्हणतात, मी 7 वाऱ्या केल्या, 37 वाऱ्या केल्या, माझ्या बापापासून वारी आहे. लोकांचं चुरून खातो आणि तू या वेळ आली की झाकून मुरमुरे खातो. काय करायला जप करालो, मुरमुरे खालाच खर. मी बरोबर आहे का चुक आहे? त्याला म्हणायचं आसुरी. दैवी धन का नग, जर धन नग असत तर महाराजानं धनाला लेबल मारला असता ना अभंगामध्ये. धन कस आहे, धनाच्या माग 15 अर्थ आहेत. धन चांगल्या पद्धतीनं जर खर्च केला तर ते चांगलं लागत. कुठलाही डॅम बांधा त्याला साईड पट्टी पाण्याला, कुठलंही धरण कुठली मोटर टाका त्याला साईड पट्टी बघेल. मी इंजिनियरला मुलाखत घेतली, मी म्हणलं साहेब एवढ्या मोटरा टाकल्या तुम्ही, ही साईड पट्टी का मारली, पाणी झाला म्हणजे यदा कदाचित मोटरा जर जाम झाल्या जमना गेल्या तर साईड पट्टीतून पाणी लेवल आलं की निघून जात आहे. म्हणलं सगळं का कोंडलं नाही, म्हणजे सगळं जर कोंडलं तर धोका आहे. सगळा पैसा जर कमी इला तर माणसाला घराला धोका आहे, खिशाला धोका आहे, लक्षात ठेवा. हा म्हणून 10 रुपये खर्च करायचे आणि 90 रुपयाला कुठलीच बाधा नाही, सबसिडी मिळणार. आता मी 100 कीर्तनं करतो आणि 10 कीर्तनं फुकट करतो, बोलायला म्हणजे जोक नाही. हा या महिन्यात 3 कीर्तनं फ्री केली आणि आळंदीचे 7 केली, पंढरपूरला कार्तिकीला 7-8 केली, फुकटच. तिकडे गेले ना तिकडे आळंदीचे आणि पंढरपूरचे, ते इथं कसं जमल. 10 कीर्तन फुकट करतो आणि 100 कीर्तनाचं ठरवून घेतो. हे लक्षात ठेवा. आणि माझं काही चोरून लपून नसते सातोने महाराज, उघड व्यवहार असते. विचार उघड सांग, एवढा असलं घेणं काय घेऊन देणं. मी कोई माणूस हे नो टेन्शन असतंय माझं. बस स्टँडवर मला फोन येऊ द्या कुठे, मी अच्छा माणूसच असा इच्छित आहे. हा परमार्थ करा, मोकळ्या मदतीने पाखर मारत करा. नंबर 1 आपला विषय काय चाललाय, नलगे मुक्ती धन संपदा. हा संपदा कोणची नग, दैवी नग, दैवी पाहिजे आसुरी नग, धन नग. हा पण धन जर दिलं तर चांगला परमार्थ का, धर्म अर्थ काम आणि धनाशिवाय काय होणार. संत संग देई सदा, सगळं संगत संगत द्या. हा भजनी ज्ञानेश्वरी वाचणं ज्ञानोबऱ्याची संगत, गाथा वाचणं तुकोबऱ्याची संगत, भागवत ऐकणं कृष्ण वंदे जगद्गुरु म्हणजे देव कृष्ण परमात्म्याची संगत. हा या बातींनी सांगितलं म्हणून संत संग देई सदा. संतच्या संगतीमध्ये गुणगायन आवडी असं काही घडलं का, महाराज गावाला आले आणि रमी लंग रंगली, घडल का, घडल का नाही. महाराज गावाला आले तर भजनच झालं पाहिजे, महाराज आले प्रवचनच झालं पाहिजे, महाराज आले भजनच झालं पाहिजे. त्याला म्हणाव महाराज, त्याला म्हणाव भजने. कधीही जाऊ कुणी कुठेही जायचं नाही आणि गेल्यावर भजन झाल्याशिवाय राहिलं नाही. मारोतराव महाराज दस्तापूरकर, मराठा समाजामध्ये वाघ रत्न जन्माला आले, त्या माणसाची पाठ महाराजाची जमिनीला लागलीच नाही, लागलीच नाही. मोतीराम महाराज गेले तसं, गेलं तिथं बसूनच. बघा कुठेही बघा तुम्ही, हे शरीरानं पाया हे ऑटोमॅटिकच वाकलं.